तर राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या भांडणात मूळ प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील रोजगार, शेती, शिक्षणाच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वन बुलढाणा मिशनकडून बुलढाणा जगदंबा आई ते चिखली येथील रेणुका मातेच्या मंदिरापर्यंत 25 किलोमीटरची परिवर्तन पदयात्रा काढण्यात आली. तर सरकारला जाग करण्यासाठी संदीप शेळके असंख्य लोकांना घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल कंठारे यांनी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून बुलढाणा परिवर्तन यात्रा या ठिकाणी काढली जाते. खऱ्या अर्थानं स्थानिक जे प्रश्न आहे गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणता येईल, वर्षापासून म्हणता येईल, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा सरकार असेल दुर्लक्ष करत आहे. कुठेतरी या संपूर्ण प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याकरता ही संपूर्ण पदयात्रा जी आहे वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी काढलेली. आपण थेट त्यांना विचारा काय नेमकं उद्दिष्ट आहे, काय काय गरज वाटली ह्या पदयात्रेची. एक मी आधी सांगतो की मागासलेला जिल्हा म्हणून आम्हाला देशभरामध्ये ओळखलं जातं. आर्थिक आणि मानव विकास निर्देशांकामध्ये 27वा क्रमांक राज्यामध्ये या जिल्ह्याचा लागतो. GDP अत्यंत GDP आणि पर कॅपिटा इन्कम जे आहे, दरडोई उत्पन्न आमच्या एका व्यक्तीचं जवळपास फक्त 57,000 आहे. मला असं आश्चर्य वाटतं, खेदही वाटतो की 76 वर्षामध्ये काय काय कामं झाली, अजूनही बेसिक नीड ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. आमच्या मुलांना बाहेर शिक्षणासाठी जावं लागतं, बाहेर नोकऱ्यांसाठी जावं लागतं. जिल्ह्यामध्ये MIDC नाहीत, साखर कारखाने नाही, सुतगिरण्या नाही, प्रोसेसिंग युनिट नाही. 3 लाख लिटर दुधाचं उत्पादन होतं, परंतु ते सगळं बाहेरचे दूध संघ विकत घेऊन जातात. मग आमच्या स्थानिक मुलांना इथंच रोजगार मिळू नये का, किंवा तो तेवढाही आमचा हक्क अधिकार नाही का, असा माझा प्रश्न आहे. शेतकरी त्रस्त आहेत, येलो मोजॅकचा विषय आहे, सोयाबीन कापसाला दर नाही, याच्या पलीकडे जाऊन आमच्या शेतामध्ये मुख्य रस्ते तर चांगले नाही आहेत, परंतु आमच्या शेतामध्ये पांदण रस्ते नाही आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटलं की जिल्ह्यामध्ये MIDC झाल्या पाहिजेत, आरोग्य सुविधा वाढल्या पाहिजेत. अनेक गोष्टी आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. आणि मी नेहमी सांगतो की मी काही अलादीनचा चिराग घेऊन आलेलो नाही आहे. आजही पाहता की कुठलाही पक्ष झेंडा बॅनर नसताना हजारो माता भगिनी माझ्यासोबत, पुरुष माझ्यासोबत चालत आहेत. कारण जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, ही प्रत्येकाच्या मनामध्ये आशा आहे आणि तेच घेऊन मी चालतो आहे. वाटतं या पदयात्रेतून सरकारला काही बोध मिळेल किंवा सरकार काही दखल घेईल? निश्चितपणे आपल्या देशाला क्रांतीचा इतिहास लाभलेला आहे. मग ते गांधीजी असो, त्यांची दांडी यात्रा असो, आपण महापुरुषांची पायाची पाय धुळू शकत नाही, त्यांचा तुलना आपण करू शकत नाही. पण अनेक ज्या पदयात्रा आहेत देशामध्ये, तर त्या पदयात्रांनी परिवर्तन घडवलेलं आहे. कारण प्रत्येक सामान्य घटकाला वाटतं की जे लोक राजकारण करायचं म्हणतात की जेव्हा नेतृत्व करायचं त्यांना वाटतं, तर तेव्हा त्यांनी खाली उतरलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जे परिवर्तनाचा विकासाचा मी विचार घेऊन जातो आहे, जनता माझ्यासोबत आहे, तर निश्चितपणे परिवर्तनही होईल आणि जिल्ह्यामध्ये विकाससुद्धा होईल. निश्चितच या ठिकाणी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून ही जी काही पदयात्रा जाते त्या माध्यमातून जे ज्वलंत प्रश्न आहे, खऱ्या अर्थानं बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा असे यासह इतरही प्रश्न असतील, त्या प्रश्नांना थेट हात घालण्याचा प्रयत्न या परिवर्तन पदयात्रेच्या माध्यमातून केला जातो आहे. प्रफुल्ल कंठारे, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा.